आषाढी एकादशी या मोठ्या एकादशीनंतर येणारी धाकटी एकादशी म्हणजेच कामिका एकादशी. या एकादशीचं औचित्य साधून नेवाशामध्ये पैस खांबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या एकादशीचं औचित्य साधून 4 ते 5 भाविकांनी नेवासा नगरीमध्ये ज्ञानेश्वर मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. मोठ्या एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला पंढरपूरचं दर्शन घेतल्यावर धाकट्या एकादशीला नेवासा नगरीत पैस खांबाचं दर्शन घेतल्यावरच वारी सफल होते अशी भावना वारकऱ्यांमध्ये आहे. यामुळे नेवासा नगरीमध्ये वारकऱ्यांची मांदी आळी पाहायला मिळत होती. यावेळी भाविक मोठ्या श्रद्धेनं पैस खांबाचं दर्शन घेत होते. आज या वद्य एकादशीच्या निमित्ताने माऊलींच्या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून कोणी आपल्या स्वतःच्या गाडीने कोणी दिल्लीच्या माध्यमातून इथपर्यंत येतात. माऊलींनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितले असं हे पवित्र ठिकाण आहे. पैठण ते आळंदी हा प्रवास माऊलींनी केला त्या काळामध्ये. या ठिकाणी 2.5 वर्ष माऊलींचं वास्तव्य घडलं. सच्चिदानंद बाबांना माऊलींनी जिवंत केलं आणि संस्कृत भाषेमध्ये असणारा गीता ग्रंथ मराठी भाषेमध्ये सांगितला. त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. 9033 वयाच्या माध्यमातून भगवंताचं मनोगत सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये पोहोचवण्याचं काम हवं या उदात्त हेतूने माऊलींनी वर्ण धर्म जाती भेद याला तिळांजली दिली आणि सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणापर्यंत पारमार्थिक सुख कसं पोच होईल याचा विचार करून उदार अंतःकरणाने ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला. ज्ञानेश्वर महाराजांनी याच खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली आहे. त्यामुळे या खांबाचं वारकऱ्यांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. प्रतिनिधी अमित मापारी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नेवासा.